मराठा समाजाकडून मतं मागून खासदार झालेले धैर्यशील माने बेपत्ता झालेत अशी तक्रार सकल मराठा समाजाच्या वतीनं पेठवडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. एकीकडे सकल मराठा समाजाच्या वतीनं पेठवडगावमध्ये साखळी उपोषण सुरू आहे. अशावेळी आज मोर्चा काढून पेठवडगाव पोलीस ठाण्यात खासदार माने यांच्या विरोधात आगळी वेगळी तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर सायंकाळी खासदार धैर्यशील माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे खुलासा केला आहे. पेठवडगाव इथल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं खासदार हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून नोंदवण्यात आली. खासदार धैर्यशील माने हरवलेत अशी तक्रार करताना त्यांचा भला मोठा डिजिटल घेऊन हा मोर्चा पेठवडगाव पोलीस ठाण्यावर आला. वास्तविक पेठवडगावमध्ये मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे. त्याकडे खासदार माने यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पेठवडगावमधील मराठा समाजानं आज हे आंदोलन छेडलं. गेल्या निवडणुकीमध्ये खासदार माने यांनी मराठा समाजाच्या नावावर मतं मागितली होती, पण मराठा समाजाच्या मागण्यांकडे त्यांचं दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आमचे खासदार हरवले आहेत अशी तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी यज्ञ करण्यात आला, तर मंगरायाची वाडी इथल्या मराठा समाजाच्या वतीनं शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. खासदार हरवली शक्यता आहे असे याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आहे. तर याचं कारण म्हणजे एवढे दिवस आमचं उपोषण चालू आहे किंवा जहांग पाटील यांनी पूर्वी पण 13 दिवस उपोषण केलं, त्यानंतर त्यांनी शासनाला सांगितल्यानंतर त्या शासनाला पहिले 3 दिवसाची परत वाढवून 10 दिवसाची मदत दिली, तरीसुद्धा त्यावर कोणतेही उपाय योजना काही केलेली नाही किंवा आरक्षणबद्दल ठोस कार्यक्रम काही लावलेला नाही. आणि त्यासाठी माननीय खासदार यांनीसुद्धा आमच्या काय प्रयत्न जेवढे पाहिजे तसे करायला पाहिजे ते केलेले नाहीत किंवा ते कुठेही उपस्थित मतदारसंघामध्ये दिसून आलेले नाहीत. म्हणून आम्ही खासदार हरवल्याची शक्यता याची कंप्लेंट वडगाव पोलीस ठाणे वडगाव या ठिकाणी आम्ही दिलेली आहे. दरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. काही लोकांकडून राजकीय द्वेषापोटी चुकीचं आंदोलन केलं जात आहे. यापूर्वीच मराठा आरक्षणासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून मराठा क्रांती मोर्चामध्ये आपला सक्रिय सहभाग आहे. सध्याच्या आंदोलनात आमदार खासदारांना गावबंदी करण्यात आली आहे, त्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईत कुणीही राजकारण आणू नये आणि ही लढाई एकसंधपणे लढावी अशी भूमिका खासदार माने यांनी पत्रकातून मांडली आहे.